तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढलेला दिसतोय. भाजपच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडुरप्पांकडे सोपवण्यात आली आहे. मात्र पक्षांतर्गत कलह आणि येडुरप्पांचा आधीचा केजीपी पक्ष कायम असल्यामुळे भाजपची मोठे डोकेदुखी वाढली आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर शिमोगा या येडुरप्पांच्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा वेध बघूया. कर्नाटक भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी एस येडुरप्पा यांच्या पाठीमागं लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा आहे. पण याच्यामध्ये फूट पाडण्याचा काही अंशी प्रयत्न काँग्रेसने केला आहे. त्यामुळं भाजपला या समस्यापासून उपाय शोधावा लागणार आहे. इतकंच नव्हे तर भाजप अंतर्गत म्हणजेच केजीपी वर्सेस भाजपा असा संघर्ष काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळं भाजपा याच्यावर कशा पद्धतीने उपाय शोधते याच्यावरच भाजपचे यश अवलंबून आहे. भाजप मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा हे जुना म्हैसूर प्रांतातील शिमोगा जिल्ह्याचं नेतृत्व करतात. या जिल्ह्यामध्ये येडियुरप्पा आणि भाजप नेते ईश्वरप्पा यांच्यामध्ये राजकीय अंतर्गत संघर्ष आहे. दोघेही आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते, पण पक्षातील तुझं स्थान मोठं की माझं स्थान यावरून त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. येडियुरप्पा यांनी 2013 निवडणुकीदरम्यान भाजपशी फारकत घेऊन कर्नाटक जनता पार्टी स्थापन केली होती. त्यावेळी ईश्वरप्पा यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. शिमोगा विधानसभा मतदारसंघावर ईश्वरप्पा यांची गेल्या अनेक वर्षापासून मजबूत पकड आहे. तरी देखील त्यांना पराभव पत्करावा लागल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे. इतकंच नाही तर येडियुरप्पा यांच्यासोबत केजेपी मधून भाजप पक्षात परत आलेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही त्यांना चांगलाच राग आहे. पण त्यांच्याबाबत ते उघडपणे बोलत नाहीत. पण पक्ष मात्र असा कोणताही संघर्ष दोघांमध्ये नसल्याचं सांगतोय. उनके उन दोनों को बीच में पहले कुछ डिफरेंसेस ऑफ ओपिनियन था, अभी कुछ नहीं है. अभी पार्टी एकजुट कर कर इस चुनाव लड़ रहा है. येडियुरप्पा को सीएम बनाने को सब कोशिश का काम कर रहे हैं और अगले चुनाव में येडियुरप्पा जी इस राज प्रांत का मुख्यमंत्री बनकर उभरेगा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काउंटर करण्यासाठी ईश्वरप्पा यांनी संगोळी रायन्ना या नावानं संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उपार, कुर्बा, देवांग, 36 क्षत्रिय जातीच्या लोकांना एकत्र करून आपली ताकद वाढवत होते. त्या संघटनेचं मोठं ब्रँडिंगही कर्नाटकात करण्यात आलं. त्यामुळे गावागावात अनेक ठिकाणी संगोळी रायन्ना संघटनेची ताकद आहे. पण भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी संगोळी रायन्ना संघटनेमुळे आपल्या विचारधारेला धोका पोहोचेल म्हणून ही संघटना बंद करायला भाग पाडलं. एकीकडे भाजपमधील या दोघा नेत्यांमधील छुपा संघर्ष असताना दुसरीकडे कर्नाटकमधील अनेक जिल्ह्यात भाजप वर्सेस केजीपी कार्यकर्ते असा तीव्र संघर्ष पाहायला मिळतोय. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಿಳಿಸುವಂತ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಅವರು ಪಕ್ಷಪಾತವಾಗಿ ನಡೆಕಂತ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮೂಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪಕ್ಷದ ವಿರೋಧ ಇದೆ. येडियुरप्पा यांनी पक्षात आपलं स्थान बळकट व्हावं यासाठी आपल्यासोबत केजीपी मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना पद दिली आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक जिल्ह्यात नाराजी आहे. एकीकडे पक्षांतर्गत कुरघोडी, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष येडियुरप्पा यांच्यावर तुटून पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असताना त्यांच्या शेजारी हा भ्रष्टाचारी नेता कसा असा प्रश्न उपस्थित करतायत. काँग्रेसनं लिंगायत समुदायामध्ये पाडलेली फूट, भाजपच्या नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद आणि मूळ भाजप कार्यकर्ते विरुद्ध केजीपी कार्यकर्ते असा असणारा संघर्ष, यातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कसा मार्ग काढणार यावरच कर्नाटकमधील भाजपचं यश अवलंबून आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, शिमोगा, कर्नाटक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.